नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे झटपट होणारी इडली। अतिशय मऊ मऊ लुसलुशीत ही इडली होते आणि तितकीच जाळीदारसुद्धा आहे। खूप कमी साहित्यामध्ये अगदी छान नाश्ता तुम्ही बनवू शकता। तर चला, वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर ही रेसिपी आहे पोह्याची तडका इडली। तर त्याकरता लागणारं साहित्य पाहूया। अर्धा कप आपण इकडे पोहे घेतलेले आहेत। वाटीचं मेजरमेंट ठेवलं तरी चालेल। आता यात आपण अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पाणी टाकून हे जे पोहे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पोहे एकदा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता परत यात अर्धा कप पाणी टाकूया आणि यावर झाकण किंवा अशी थोडीशी प्लेट ठेवून साधारणतः 5 मिनटं आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत। पोहे छान असे पाण्यामध्ये भिजले पाहिजेत, अगदी मऊसर झाले पाहिजेत। तुम्ही इथे बघू शकता पोहे अगदी मऊसूत झालेले आहेत। हवं तर तुम्ही हाताने कुस्कुरा केला पोह्याचा तरी चालेल। जर तुम्हाला हाताने होत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा अगदी बारीक फिरून ग्राइंड करू शकता आणि याची पेस्ट तुम्ही बनवू शकता। पण इकडे मी हाताने त्याचा कुस्करा करून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे अगदी पोहे नरम झालेले आहेत। तर आता आपल्याला या पोह्याच्या मिश्रणामध्ये 1 कप आपल्याला उपम्याचा रवा टाकायचा आहे। हा जाड रवा आहे, याला बॉम्बे रवासुद्धा म्हणतात। बारीक रवा वापरला तरी चालेल किंवा इडलीचा रवा असेल तोही वापरला तर चालेल। आता 1 कप आपण दही वापरलं आहे आणि शक्यतो दही थोडंसं आंबट वापराव, जेणेकरून इडली परफेक्ट चवीची होते। आता 1 कप रव्यासाठी 1 कप दही वापरायचं आहे। जेवढा रवा असेल तितकंच तुम्हाला दही वापरायचं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण सुरुवातीला थोडंसं तुम्हाला घट्टसर वाटेल कारण रवा आहे, तर लगेच त्यातलं जे काही पाणी असेल एक्स्ट्राचं किंवा दह्याचं मॉइश्चर असेल तो रवा शोषून घेतो आणि फुलायला सुरुवात होते। आता यात परत मी दह्याच्याच वाटीमध्ये किंवा कपामध्ये पाणी टाकून अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। आता व्यवस्थित हे मिश्रण आपण हलवून घेऊया। थोडंसं पातळसर मिश्रण आपल्याला इकडे करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा हा छान फुलला पाहिजे। तर बघा, अशा प्रकारे आपण आता हे मिश्रण इडलीचं तयार केलेलं आहे। तर याला झाकण किंवा परात ठेवून साधारणतः 10 मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनटानंतर आपण इडली बनवायला सुरुवात करणार आहे। तर तोपर्यंत जोपर्यंत आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण इकडे तडका तयार करतो आहे। तर एका कढईमध्ये आपण साधारणतः 2 मोठे चमचे किंवा 2 डाव आपण तेल घेतलेलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालं की यातच आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि 1 चमचा मोहरी टाकायची आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता आपण दोन्ही 1-1 चमचा वापरलं आहे। आता यात आपण टाकलेला आहे 1 मोठा चमचा उडदाची डाळ, 1 मोठा चमचा आपण इकडे वापरलं आहे चना डाळ किंवा हरभरा डाळ। आता व्यवस्थित डाळ हे आपली छानपैकी तेलामध्ये परतली गेली पाहिजे आणि मग सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि यात आपल्याला बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा आहे आणि यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही वापरले तरी चालेल, पण अगदी छान दिसते इडली त्यासाठी मी आणि टेस्टसाठी सुद्धा इडली अतिशय छान लागते यासाठी आपण इकडे कोथिंबीर बारीक चिरून वापरलेली आहे। तडका तयार आहे, तडका थंड करून घ्यायचा आहे आणि इकडे आपण 10 मिनटानंतर जे आपलं इडलीचं मिश्रण होतं तुम्ही बघू शकता सुरुवातीला थोडंसं पातळ होतं पण आता ते थोडंसं घट्ट झालं आहे कारण रवा छान फुललेला आहे। आता यात आपण लागेल तसं थोडं पाणी टाकून इडलीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम परफेक्ट तयार करायची आहे। तर खूप जास्त पातळ ठेवू नका आणि खूप जास्त असं दाटसर ठेवू नका। जर दाटसर ठेवलं तर इडल्या ह्या थोड्याशा कडक होतात किंवा सख्त होतात। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि इकडे आपण एक छोटी इनोची जी पुडी असते ती पूर्ण पुडी आपल्याला यामध्ये वापरायची आहे। जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर बेकिंग सोडा तुम्ही इकडे वापरू शकता। साधारणतः 1 चमचा आपल्याला इकडे बेकिंग सोडा वापरायचा आहे जर तुम्ही इनो वापरत नसाल तर। आता इथे थोडंसं वरून पाणी टाकलं आहे जेणेकरून इनोचं जे छानपैकी इनोवर पाणी टाकल्यामुळं इनो छान फुलला जातो रव्यामध्ये आणि अशा प्रकारे इडलीचं बॅटर अगदी फर्मेंट होतं। तर आता जास्त वेळ बाहेर न ठेवता लगेच आपण इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून घेणार आहोत आणि सुरुवातीला या तडका जो आपण तयार केला होता तो तडकासुद्धा यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे। या तडक्यामुळं इडली अतिशय चविष्ट होते आणि मस्तपैकी ती दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते। आता इथे आपलं इन्स्टंट इडलीचं बॅटर तयार आहे। तर आता फटाफट आपण इडलीचे ज्या प्लेट्स आहेत त्याला अशा प्रकारे थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया जेणेकरून इडली खाली चिटकणार नाही। आता यावर आपण अशा प्रकारे 1-1 चमचा बॅटर टाकायचं आहे। तर खूप जास्त भरू नका नाहीतर इडली फुलली की थोडीशी ती बाहेर पसरली जाते, त्यामुळं थोडंसंच आपल्याला यामध्ये कमी पीठ भरून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे आता आपण सगळ्या ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्या स्टॅक करून घेऊया किंवा एकावर एक अशा प्रकारे स्टँडला लावून घेऊया. तर साधारणतः एवढ्या मिश्रणापासून आपल्या जवळपास 20 इडल्या तयार होतात. आता इकडे इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, आता या इडली पात्रामध्ये आपण हे इडलीचं स्टँड ठेवून देऊया आणि याचं घट्ट झाकण लावून साधारणतः 15 मिनटासाठी आपल्याला ह्या इडल्या करून घ्यायच्या आहेत. तर 15 मिनटानंतर आपण इडली चेक करूया. तर इकडे 15 मिनटं झालेले आहेत, इडली आपली पूर्णपणे तयार आहे. सुरी टाकून बघायची, जर ती क्लिअर निघाली याचा अर्थ इडली पूर्णपणे परफेक्ट शिजलेली आहे. आता थोडंसं थंड करून घेऊया प्लेट आणि थंड प्लेट झाल्या की लगेच या इडल्या काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हाताने इतक्या छान अशा निघल्या जातात किंवा याला चमचासुद्धा लावायची गरज नाही आहे, त्या खूप छान अशा सुटल्या जातात इडली पात्रापासून ज्यावेळेस या पूर्णपणे थंड होतात. कुठेही इडली पात्राला पीठ चिटकत नाही, अतिशय मऊमऊ जाळीदार लुसलुशीत अशी आपली इडली तयार आहे आणि अगदी परफेक्ट इडली होते. तर नेहमीच आपण इडलीचे बॅटर बनण्याची जी प्रोसेस असते ती खूप जास्त लेंदी असते, तर अशावेळी अगदी आयत्या वेळी फटाफट तुम्ही अशा टेस्टी इडल्या बनवू शकता. तर आपल्या इडली ज्या आहेत त्या तयार आहेत. मी चटणीसोबत सर्व केलेत, हवं तर तुम्ही सांबारसोबतसुद्धा सर्व करू शकता. खूप छान या इडली लागतात. तर बघा, एक इडली मी तुम्हाला अशा प्रकारे कट करूनसुद्धा दाखवली आहे की किती ती स्पॉन्जी झालेली आहे आणि अतिशय छान अशी जाळीसुद्धा या इडलीमध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे चटणीसोबत तुम्ही या इडलीचा आस्वाद घ्या. हवं तर सांबारची रेसिपी हवी असेल तर सांबारची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा, नक्की मी सांबारची रेसिपीसुद्धा शेअर करेन. तर अशा प्रकारे आपली झटपट पोह्याची तडका इडली तयार. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.